आज आपण बनवणार आहोत मस्त दाणेदार रसरशीत असा शिरा, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम लागतो आणि असं तोंडात गेल्यानंतर असं प्रसन्न वाटतं ना की तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल. खाताना जेवढा टेस्टी लागतो ना तेवढंच अगदी साधा सोप्पा बनवायला आहे. तुम्हाला ही खूप आवडेल. जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत सुरुवात पोहोचेल. तर सुरुवात करूया आपण शिरा बनवण्यासाठी. तर इथे बघा एक मोठा बाऊल घेतला आहे, त्यामध्ये मी घेते एक कप रवा. कुठलीही घरातली एक वाटी घ्या आणि त्याने तुम्ही सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमचा जो शिरा एकदम परफेक्ट होईल. तर बारीकवाला इथे रवा मी घेतलेला आहे. आता वेगळ्या पद्धतीने म्हणजे आपण काय करणार आहोत, आपण यामध्ये घालणार आहोत एक कप दूध. नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे, थोडंसं कोमट घेतला तरी चालेल. तर आजचा आपण जो शिरा मस्त रसरशीत बनवणार आहोत तो रवा दुधामध्ये भिजून बनवणार आहोत. तर मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. तर बघा मस्त असा रवा आपला छान असा दुधामध्ये मिक्स झालेला आहे. आता याला आपल्याला ना कमीत कमी 10 मिनटं तरी रेस्टवरती ठेवायचं आहे, म्हणजे जो रवा आहे पूर्ण दूध छान ॲब्झॉर्ब करून घेईल आणि छान असा फुलेल. तर मी ठेवते 10 मिनटं साईडला. जास्त वेळ ठेवायची गरज नाही, फक्त 10 मिनटं आपल्याला ठेवायचं याला. तर 10 मिनटानंतर बघूया मस्त असा आपला रवा बघा छान असा फुलला गेलेला आहे. पूर्ण जे दूध आहे घातलेलं ते मस्त शोषून घेतलेलं आहे, तुम्हाला बघूनच कळत असेल. तर या पद्धतीने तुम्ही कधी रवा बनवला आहे का? बनवला असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. खूप चवीला छान लागतो, रसरशीत होतो. आता थोडं व्यवस्थित आपण मस्त एकजीव असं करून घ्यायचं आहे, मिक्स करून घेऊया. अगदी माव्यासारखा रव्याचं टेक्स्चर येतं. आता आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण 3 वाट्या घेणार आहोत पाणी. तर या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण 3 वाटी पाणी घेणार आहोत. तर तुम्ही घरातला कुठलाही कप घ्या आणि त्यानेच पूर्ण साहित्य मोजून घ्या, म्हणजे रेसिपी चुकण्याचा अजिबात प्रश्न येत नाही. आता हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे. तर मी काय करणार, थोडंसं केशरच्या काड्या टाकते, त्यामुळे कलर छान येतो आणि सुगंधही छान येतो. तर आता हे पाणी मी गरम करत ठेवते. त्यानंतर बघा मी इथे घेतलेले आहेत काही ड्रायफ्रूट्स. तर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर मी काजू घेतलेले आहेत, बदाम आणि पिस्ता, मनुका घेतलेले आहे सॉरी. तर आता हे आपल्याला थोडंसं तेलामध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी त्याच वाटेने रव्याच्या मोजून घेतलेले आहे तूप. तर अर्ध्या वाट्यापेक्षा थोडंसं जास्त आहे, बघू शकता तुम्ही. थोडं वितळलेलं तूप घेतलेलं आणि 1 वाटी आपल्याला घ्यायची आहे साखर. जेवढा रवा आपण घेतला आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. तर आता आपण वळूया गॅसकडे. तर गॅसवरती मी पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं तूप आधी. आणि आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते ना ते भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यामुळे काय होतं, मस्त असं कुरकुरीतपणा येतो ड्रायफ्रूट्सला आणि खाण्यासाठी खूप छान लागतं. तर यापैकी फक्त आपण काजू आणि बदाम आहेत ना तेच भाजून घ्यायचे आहेत आधी. आणि नंतर आपण मनुका घालणार, कारण मनुका ना पटकन भाजले जातात त्यामुळे जास्त वेळ त्याला भाजायची गरज नाही. आता फक्त काजू आणि बदाम आपण भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. किंवा छोटे छोटे पीसेस करून घातला तरी चालेल. तर बघा हलकेसे आपले ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर यामध्ये मनुकाही घालून घेणार आहोत. तर मनुका लगेचच बघा फुलायला लागतात त्यामुळे त्यांना जास्त वेळ लागत नाही भाजायला. हलकंसं काही सेकंद आपण याला भाजून घेणार आहोत. तर बघा मनुकाही आपले छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत, हलक्या हलक्या छान अशा फुलल्या आहेत. आपण काढून घेऊया. तर सर्व ज्या मनुका आहेत मी काढून घेते. तर आता हे जे तूप आहे त्याचाच आपण वापर करणार आहोत. त्यामध्ये अजून आपण थोडं तूप घालूया. तर जे आपण तूप घेतलं होतं त्यापैकी अजून थोडं तूप मी घालते. हे तूप आपण एकसाथ नाही वापरायचं, थोडं थोडं आपण नंतर ॲड करत जाणार आहोत. त्यामुळे एकसाथ आधी पूर्ण तूप घालायचं नाही. त्यानंतर आपण हा जो रवा भिजवून ठेवला होता तो घालून घेऊया, पॅनमध्ये घेऊया. आणि व्यवस्थित लगेचच त्याला आपल्याला भाजायला घ्यायचं आहे, मंद गॅसवरती भाजायचं आहे. कारण तूप रवा जो आहे दुधामध्ये भिजला आहे त्यामुळे त्याचे ना गुठळ्या होतात, ते आपल्याला गुठळ्या जास्त होऊ द्यायचे नाहीत. आणि झाल्या तरी आपण पटापट त्या चमच्याने किंवा स्पॅच्युलाने जे तुम्ही वापरणार त्याने फोडून घ्यायचे आहेत. असं मस्त मिक दाबून दाबून आपण त्याला छान असा पूर्ण तुपामध्ये मिक्स करायचं आहे.
लगेचच हा जो रवा आहे छान असा कलर चेंज होत आलेला आहे, कारण दुधामध्ये भिजलेला आहे रवा, त्यामुळे त्याचा कलर पटापट चेंज होतो. आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. बघा लगेच घट्टसर झालेला आहे. आता ह्या गुठळ्या आपल्याला असं वाटतंय की या गुठळ्यात तशाच राहणार तर नाही, तुम्ही अशा मध्ये मध्ये स्पॅच्युला याला फोडून फोडून आपण हे जो रवा आहे छान असा भाजून घ्यायचा आहे. अगदी जसं जसं रवा गरम होत जातो ना तसं तसे याच्या गुठळ्या फुटत जातात, त्यामुळे घाबरायची काहीही गरज नाही आहे. किंवा मग तुम्ही आता असं वाटत असेल तर पावभाजी स्मॅशरच त्याने तुम्ही गुठळ्या फोडून घेऊ शकता. आता यामध्ये थोडं थोडं एक एक दोन दोन चमचे तूप ॲड करून हा रवा आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे सुगंध येईपर्यंत. तर बघा मस्त आता गुठळ्या पहिल्यापेक्षाही छान अशा मोडल्या जात आहेत चमच्याच्या साह्याने. छान असं मोडून घ्यायचे आहेत गुठळ्या. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा अशा स्पॅच्युलाने किंवा पावभाजी स्मॅशरने तुम्ही गुठळ्या पूर्ण मोडून घेऊ शकता. पण पावभाजी स्मॅशरची गरजच नाही पडत आहे, चमच्याच्या साह्याने अगदी इझिली याच्या गुठळ्या मोडल्या जातात. आणि मस्त अशा सारखं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. यामुळे काय होतं त्याला ना रव्याला आपलं छान असं दाणेदारपणा येतो आणि खाण्यासाठी अप्रतिम लागतं. तर नक्की एकदा बनवून बघा. आता मध्ये बघा मी परत थोडे एक दोन चमचे तूप आपण यामध्ये वापरत जाणार आहोत. एकसाथ जास्त तूप घातल्यामुळे काय होतं रवा व्यवस्थित भाजला जात नाही, त्यामुळे थोडं थोडं तूप घालून भाजत गेलं ना की रव्यामध्ये मस्त असा और जो घी तूप आहे ते छान असं मिक्स होतं आणि छान भाजला जातो रवा. बघा पहिल्यापेक्षा छान असं मोकळा मोकळा होत चाललेला आहे. तसंच आपल्याला स्पॅच्युला आणि किंवा गुठळ्या ज्या आहेत मोडून घ्यायचे आहेत. एकदम मंद गॅसवरती मी मिक्स करते. आता यामध्ये आपण घालणार आहोत बेसन. बेसनमुळे मस्त असं बाइंडिंगही येतं आणि चवही खूप छान लागते. तर एक कपासाठी मी एक चमचा बेसन घेतलेला आहे, जास्त घालू नका, एक चमचा बस होतं. आणि तेही आपण रव्याबरोबर छान असं भाजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही रवा कधी बनवला आहे मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तर आता मी अजून जे तूप आहे ते सर्व घालून घेते आणि परत मस्त असं आपण रवा आणि बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत. तर बघा मस्त असं रव्याला आणीदार असं टेक्स्चर आलेलं आहे. तर गॅस एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम लोवरतीच ठेवायचं आणि मस्त भाजून घ्यायचं आहे. तर बेसन घातल्यामुळे काय होतं छान असं बाइंडिंगही येतं आणि चवही खूप छान लागते आपल्या रव्याला. तर बघा रवा छान असा भाजला गेलेला आहे. या पद्धतीने शिरा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर एकदम पहिल्यापेक्षाही बघू शकता छान असा रवा भाजला गेलेला आहे आणि ह्याला फेस फेस येतो आहे म्हणजे आपलं बेसनही छान असं भाजलं गेलेलं आहे. असं हेच आपलं जे आहे आपला रवा भाजला गेला की नाही हे ओळखण्याचं एक चिन्ह आहे. तर हे नक्की लक्षात ठेवा, छान असं फेस फेस आला पाहिजे. बघा रव्याचा कलरही थोडासा डार्क झालेला आहे म्हणजे आपला रवा छान भाजला गेला आहे. आता यामध्ये आपण जे पाणी गरम करून ठेवलं होतं ते पूर्ण घालून घ्यायचं आहे आपल्याला. तर टोटल आपण या रवा शिरा बनवण्यासाठी 3 कप पाणी आणि 1 कप दूध आपण भिजवण्यासाठी रवा घेतला होता. तर टोटल 4 कप इथे आपण पाण्याचा आणि दुधाचा वापर केलेला आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेणार. आता तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप पातळ आहे कसं घट्ट होणार, तर नाही जसं जसं शिजत जाणार त्याला छान असं रसरशीतपणा येणार आणि मिश्रणही खूप घट्ट होत जाणार आहे. रवा जो आहे पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेणार. आता आणि यामध्ये आपण अजून साखर वापरलेली नाही. तर रव्याचा गोडवा जर टिकून ठेवायचा असेल तर साखरेचा वापर आपण सर्वात शेवटी करायचा, म्हणजे रव्यामध्ये शिऱ्यामध्ये साखरेचा गोडवा मस्त टिकून राहतो. तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि एकदम मंद टू लो फ्लेमवरतीच आपण हा जो रवा आहे घट्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आता पहिल्यापेक्षाही रवा आपला छान असा घट्ट होत आलेला आणि जास्त वेळ लागत नाही, 2-3 मिनटामध्येच हा रवा जो आहे पूर्ण पाणी शोषून घेतो. छान असा आपला शिरा तयार होतो रसरशीत असं दाणेदार. तुम्हाला टेक्स्चर बघूनच कळत असेल किती छान असं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे. तर आता पहिल्यापेक्षाही छान असं घट्ट झालेलं आहे बघा. आणि लक्षात ठेवा एकदम मंद गॅसवरतीच करायचं आहे, नाही तर जर
गॅस तुम्ही फास्ट ठेवला तर त्याचे असे बुडबुडे येत आहेत, ते अंगावरही उडू शकतात. तर मग असं असा खूप छान असा कलरही आलेला आहे आणि दूध पूर्ण ॲब्झॉर्ब झालं आहे. पाणी ॲब्झॉर्ब झाल्यावरती यामध्ये घालणार आहोत एक कप साखर. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता तेवढंच आपण एक कपाला एक कप रवा घेतला आहे, तर एक कपच आपल्याला इथे साखर घालायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि जे आपण भाजलेले ड्रायफ्रूट्स होते तेही घालून घ्यायचे आहेत. आणि सोबतच ह्याला मस्तसा फ्लेवरसाठी पण घालायची वेलची पावडर. तर ही वेलची पावडर मी साखरेमध्ये वाटून ठेवते म्हणजे पटकन वापरायला सोपी पडते. तर साखर व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया. आता साखर यामध्ये घातल्यानंतर परत आपला जो शिरा आहे थोडा पातळ होणार, त्याला थोडासा आपण वाफ देणार आहोत. मस्त असं घट्टसर आपला शिरा तयार होतो. तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून बघा शिरा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता मस्त साखर अशी व्यवस्थित मिक्स करून केल्यानंतर याला आपण फक्त 2 मिनटं छान अशी वाफ देणार आहोत. जास्त द्यायची गरज नाही आहे. तर बघा मस्त असं रसरशीतपणा आलेला आहे आपल्या शिऱ्याला, तुम्हाला बघूनच समजत असेल. तर थोडं मिक्स करून घेऊया. 1 मिनिटभराने पटकन असं चेक करायचं आहे, मिक्स करायचं आणि परत याला कवर करून 1 मिनिटभर आपण वाफ देऊन घेणार आहोत. 2-3 मिनिटाची वाफ बस होते. वाफेवरती छान असा रसरशीत शिरा तयार होतो. तर परत 1-2 मिनिटं आपण छान अशी वाफ देऊन घेणार आहोत. बघा मस्त असं रसरशीत दाणेदार असा आपला शिरा तयार झालेला आहे. तर नक्की बनवा. आणि हे तुम्ही किती दिवसही ठेवलात ना तरी 2-3 दिवस तरी मस्त असा रसरशीत दाणेदारच राहतो आणि चवीला अप्रतिम लागतो. तर रेसिपी नक्की बनवा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करात पण तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल. तर आपला शिरा आहे तयार. तर गॅस करूया बंद आता आणि थोडा वेळ हलकासं थंड होऊ देऊया म्हणजे त्याला आपोआप तो घट्ट होत जाईल. जर तुम्ही जास्त याला शिजवत बसलात तर मग थोडा कडक होऊ शकतो. म्हणून असं रसरशीत असतानाच गॅस बंद करून थोडंसं रूम टेम्परेचरवर येऊ देऊया. तर बघा मस्त असा रसरशीत आणि धार आपला शिरा तयार झालेला आहे. बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल ना. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी.